आज 13 सप्टेंबर रोजी अपन खालापूर तालुक्यामधील सर्व शेतकऱ्यांच्यासाठी रानभाजी महोत्सवाचं आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने मिलेटचे जे काही पदार्थ आपल्या शेतकरी महिला गट तयार करतात तर त्यांचं एक छोटं प्रदर्शन आणि महोत्सवच्या स्वरूपामध्ये आज या कार्यक्रमाचं इथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय खालापूर यांच्या मार्फत आज आयोजन केलेलं आहे। ह्या सर्व कार्यक्रमामध्ये तालुक्यामधील अनेक शेतकरी महिला आदिवासी शेतकरी बचत गट त्यांचे पदार्थ आणि रानभाज्या घेऊन आज इथे आलेले आपल्याला दिसतात आणि ह्यामधून सर्वांना सांगण्याचा एक उद्देश असा आहे की ह्या ज्या रानभाज्या आहेत या रानभाज्यांचं आहारामधलं महत्त्व अत्यंत गुणकारक असं आहे आणि ज्या नेहमीच्या भाज्या आपण खातो त्यापेक्षा पावसाळ्याच्या वेळेस ह्या ज्या भाज्या राना शेतामध्ये उगवतात त्यांचा आपल्या आहारामध्ये हंगामनिहाय निश्चितपणे वापर करणं आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप आवश्यक आहे। आत्ता जो गहू मैद्याकडे लोकांचा ओढा वाढलेला आहे आणि जे जंक फूड त्याच्यामधून तयार होत आहे तर असे सर्व स्नॅक्स सगळे बेकरी प्रोडक्ट्स आपण मिलेट्सच्या वापरातून सुद्धा तयार करू शकतो। आज हे इथे बचत गटांनी सिद्ध केलेलं आहे। नाचणी आणि ज्वारी ह्याच्यापासून अगदी वड्या चकल्या मोदक करंजा असे अनेक पदार्थ आज इथे प्रदर्शनामध्ये मांडलेले आपल्याला दिसतील आणि त्यावरून दिसतंय की आणि त्यावरून खरं म्हणजे मी सगळ्यांना एक आवाहन करू इच्छिते की ह्या दिवाळीमध्ये प्रत्येकाने किमान एक तरी पदार्थ ह्या मिलेटचा रानभाज्यांचा वापर करून करावा आणि स्वतःचं आरोग्य संपूर्ण करावं आणि त्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टींना खूप प्रोत्साहन मिळू शकतं आणि आपण जे म्हणतो की शेती किंवा शेतकरी यांना जे चांगले दिवस नाही तर आपल्या आरोग्यासाठी आपण ह्या शेतकऱ्यांना जर प्रोत्साहन दिलं तर दोन्ही गोष्टी शेतकरीही श्रीमंत होईल आणि आपले आरोग्यसुद्धा अत्यंत संपूर्ण आणि फलदायी असं होऊ शकेल। तर ह्या रानभाजी महोत्सव आंतरराष्ट्रीय तृणधान्य महोत्सव ह्या माध्यमातून असा एक संदेश आज सर्वांपर्यंत देण्याचा हा कृषी विभागाचा एक छोटासा प्रयत्न आहे। आज तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव खालापूरमध्ये रामेतीमध्ये भरवला आहे आणि त्या अनुषंगाने आज आमचे मसाले जे महाराष्ट्रभर थोड्याच दिवसामध्ये महाराष्ट्रभर जात आहेत हे आमचं कांचन किचन ह्या नावाने ब्रँड चालू असून हे महाराष्ट्रभर आज डिस्ट्रीब्यूट करण्यात येणार आहेत मसाले आणि आज त्याची सुरुवात आज आम्ही इथूनच केलेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आणि जो पाठिंबा आम्हाला मिळालेला आहे कारण आज आम्ही प्रधानमंत्री योजनेतून सूक्ष्म योजनेतून ह्या मसाल्यांसाठी लागणारे कांडप मशीन वगैरे आम्हाला देण्यात आलेले आहेत त्यामुळे एक नॅचरल मसाले लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि हे कांचन किचन मसाले हे थोड्याच दिवसात प्रत्येकाच्या किचनमध्ये बाळायला मिळणार आहोत। आज 13